नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केट अपडेटमध्ये मित्रांनो पाहूया मार्केट कशाप्रकारे आपल्याला फ्रायडेला दिसेल कारण उद्या मार्केट बंद आहे रामनवमीमुळे आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पाहू या मार्केटमध्ये काय दिसतंय तत्पूर्वी आपण चर्चा करूया एक गोष्ट झाली की मागच्या तीन ते चार दिवसापासून मार्केट पूर्णपणे रेंज बाउंड होतं तुम्ही जर पाहिलं असेल की मोस्ट ऑफ द टाइम अगदी स्टॉपलॉस हिट केलेत मार्केटने ओके okay, पाहूया आता काय दिसतंय का आज दुपारनंतरनं एक छान प्रकारे रॅली मार्केटमध्ये दिसली आहे मग ती रॅली सस्टेन होणार का आणि शुक्रवार दिसादर्शक होणार का हे सगळं आपण आता चर्चा करूया जेणेकरून उद्याच्या एका हॉलिडे नंतर न, ब्रेक नंतर मार्केटचं ओपनिंग आणि क्लोजिंग इम्पॉर्टंट असेल फ्रायडेचं पहिल्यांदा येतो मी निपटीकडे एक जर गोष्टी जे ऑब्झर्व्ह केली तर मागील जवळपास पंधरा ते दहा दिवसाच्या रेंजमध्ये मार्केट त्याच रेंजमध्ये खेळतोय आज जरी बुलिश कॅन्डल बनलीये नक्कीच तो वाटेल आपल्याला पॉझिटिव्ह आज मार्केट वर गेलं परंतु त्या मधून अजून काही बाहेर नाही गेलेला सतरा दोनशे एक इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्यावरतीच जी काही अप रॅलीची दिशा आहे ती आपल्याला तिथे दिसेल आणि याच्या खाली जर आपण पाहिला गेलो तर सोळा हजार नऊशे ही स्ट्रॉंग सपोर्ट लेवल असेल आता पाहूया शुक्रवारी आपल्याला जर इंट्राडे करायचा असेल तर आपण कुठे लक्ष ठेवलं पाहिजे पहिली गोष्ट याच्यामध्ये की एक गोष्ट जर आपण इथे ऑब्झर्व्ह करूया की आम्हाला एक, एक गोष्ट अशी दिसती याच्यामध्ये की तो पूर्णपणे एक राउंडिंग बॉटम इथे बनवतोय म्हणजे जर एक गोष्ट इथे आपण ऑब्झर्व करायला गेलो तर थोडा आणखीन त्याला मी झूम करतो ओके तर एक गोष्ट अशी याच्यामध्ये की तो एक ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आहे आत्ताच्या कंडिशन्सला ओके इथे आणि एक छान प्रकारे असा आम्हाला कप अँड हँडल इथे बनताना दिसतोय इनकेस जर तो सतरा दोनशे वरती सस्टेन होतोय तर आपल्याला इथून छान प्रकारे रॅली मिळेल निफ्टीमध्ये ऍटलीस्ट माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला एक चारशे ते पाचशे पॉइंट मिळू शकतात जर तो सतरा एकशे सत्तर किंवा दोनशे याच्यावरतीच जातोय तर इथून आपल्याला छान रॅली मिळेल कारण हा कप अँड हँडलचा एक ब्रेकआउट आपल्याला याच्यामध्ये भेटू शकतो तर थोडं लक्ष राहू हो द्या याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगेल की याच्यामध्ये तुमचा फोकस हा ब्रेकआउटवर असला पाहिजे सतरा दोनशेच्या वरती यानंतर न जाऊया आता बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय हे तुम्हाला इथे मी सांगेल आता इथे पण आज जर पाहिला गेलं तर सगळ्यांना वाटतं की स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे वरती जाईल साहजिक प्रत्येकाला वाटणार आहे परंतु आम्हाला अजूनही पूर्ण कॉन्फिडन्स नाही दिसत याच्यामध्ये कारण कन्फर्मेशन पण इम्पॉर्टंट आहे तो त्याच्या झोनमध्येच आहे अजून ओके म्हणजे मला असं वाटतंय की चाळीस हजार जरी असला चाळीस शंभरच्या वर ज्यावेळी पण तो जोरदार क्लोजिंग देणार आहे तिथून खरी ऍक्च्युअली रॅली चालू होईल चाळीस चारशे चाळीस आठशे आणि एक्केचाळीस दोनशे पुढचे मेन मुद्दे राहतील मेन पॉईंट राहतील जर तो इथून ब्रेकआउट देतोय तर पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा इथे पण सेम कंडिशन बनलेली आहे इथे पण तो नॉर्मली कप अँड हॅन्डल बनवतोय नॉर्मली मला असं दिसतंय याच्यामध्ये की जर याच्यामध्ये एक ब्रेकआउट भेटतोय आपल्याला ओके लक्ष द्या तुम्हाला पण सगळ्यांना मी ड्रॉ करून दाखवतो याच्यामध्ये एक छान प्रकारे इथे ब्रेक मिळतोय ही जर रॅली ब्रेक केली तर हा त्याचा नॉर्मल एक रेजिस्टन्स लेवल आहे ओके तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इथे लक्ष ठेवा चाळीस शंभरच्या वरचं क्लोजिंग आपणाला आणखी जवळपास सातशे ते अकराशे पॉईंट बँक निफ्टीमध्ये घेऊन येऊ शकतात जर फ्रायडेला बँक निफ्टी कितीच्या वर क्लोज झाली पाहिजे चाळीस हजार एकशे पन्नास जोरदार रॅली तिथून आपल्याला भेटेल मी तुम्हाला तसा अपडेट देतच राहणार आहे मित्रांनो ओके तर यासाठी या, या प्रकारे आपण याच्यामध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीकडे पाहूया फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये पहिली गोष्ट सतरा आठशे सदतीस हे आजचं क्लोजिंग आहे फिन निफ्टीचं यामध्ये मला असं दिसतंय की सतरा आठशे सदतीस म्हणजे नॉर्मली आठशे चाळीस आपण याच्यामध्ये सतरा नऊशे ही रेजिस्टन्स लेवल अजून याच्यामध्ये इंटॅक्ट आहे सतरा नऊशेच्या वरती गेला तर मोठी रॅली याच्यामध्ये मिळणार आहे आणि सपोर्ट जर पाहायला गेलं तर सतरा हजार सातशे हा इम्पॉर्टंट सपोर्ट झोन याच्यासाठी काम करेल किंवा क्विक सपोर्ट सतरा हजार सातशे ऐंशी ते नव्वद या रेंजमध्ये राहील या रेंजच्या वरती आणि खालीच आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट कॅच करता येऊ शकते नाहीतर मागच्या चार दिवसामध्ये कॉल आणि पुट बाहेरचं कसं प्रकारे वाट लावली या सगळ्यांनाच माहिती आहे तो दोन्ही साईडला ट्रॅप करतोय आपल्याला ट्रॅप नाही करायचं म्हणून आम्ही सांगितलं स्टॉपला हिट होतात काळजी करू नका कमी लॉटमध्ये ट्रेड करा ओके हे अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस मित्रांनो या प्रकारे पोझिशन घेऊन तुम्ही फ्रायडेला करा थोडं कॉशियस राहा त्यानंतर आपण जाऊया आपला अंदाज तर ऑल ओव्हर निगेटिव्ह होता परंतु थोडा पॉझिटिव्ह होताना दिसतोय काही हरकत नाही ज्या लेवल दिल्या त्या जर क्रॉस केल्या तर आपण ही पॉझिटिव्ह होणार आहे कारण आपण नेहमी ट्रेंडप्रमाणेच चालणार आहोत आपल्याला किंवा मला काय वाटतं याला शून्य व्हॅल्यू आहे मार्केट काय सांगतंय आपल्याला त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि त्याप्रमाणेच ट्रेड बनवायचे आणि हे तुम्हालाही शिकायचं असेल तर एक आणि दोन तारखेला आम्ही पुण्यामध्ये येतोय तुम्ही फेस टू फेस समोरासमोर बसून ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता कशा प्रकारे अनालिसिस टार्गेट वगैरे हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता एक आणि दोन तारखेला होणार आहे वर्कशॉपमध्ये यानंतर मी काही स्टॉक्सची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येतो यामधला पहिला स्टॉक्स असेल जर इन केस मार्केट अप साईडला राहत आहे तर तुम्ही तिकडे लक्ष द्यायचंय तर याच्यामध्ये पहिली स्क्रिप्ट असेल विनती लिमिटेड विनती आम्हाला थोडं पॉझिटिव्ह मोमेंटम याच्यामध्ये तयार होताना दिसतोय सतराशे ब्याऐंशी ला आज क्लोजिंग केलेले मला असं दिसतंय की सतराशे पंच्याऐंशी च्या वरती यामध्ये चांगला बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो यानंतर दुसऱ्या नंबरचा स्टॉक तुम्हाला देतो टी मोटर कंपनी मित्रांनो टीव्हीएस मोटर कंपनी एक हजार एकोणऐंशी च क्लोजिंग आहे याच्यामध्ये एक हजार एक्क्याऐंशी च्या वरती आपण याच्यामध्ये बाईंगचा विचार करू शकतो जोरदार मुवमेंट मिळू शकते मित्रांनो तीन नंबरचा स्टॉक असेल सेलिंगचा पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगेल की मी जे काही स्टॉक्स तुम्हाला सांगतो स्टडी पर्पजसाठी त्यांचं अनालिसिस कसं करायचं असतं मी तुम्हाला प्रत्येक वेळी एक सर्टन लेवल देतो त्याच्यावरती जर तो सकाळी ओपन होतोय किंवा सस्टेन होतोय तरच तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करायची असते कारण हे इम्पॉर्टंट लेवल असतात ब्रेकआउट पॉइंटला धरून कारण याच्यामध्ये आम्हाला डायरेक्टली इथे टार्गेट लॉस देता येत नाही काही सेवेच्या रूल्सला धरून परंतु तुम्ही जर आमच्या अंतर्गत डिमॅट ओपन करताय तर आम्ही तुम्हाला ह्या लेवल देऊ शकतो किंवा तुम्हाला काही शंका असतील एखादा ट्रेड फसलाय तरी तुम्ही गॅरंटीड आम्हाला विचारू शकता इथे खाली दिलेली लिंक वरून तुम्ही ओपन करा आणि आमच्या अंतर्गत जॉईन करू शकता यानंतरनं सेलिंग साईडचा स्टॉक सांगतो स्टार लिमिटेड ब्ल्यू स्टार लिमिटेडमध्ये आम्हाला असं दिसतंय की जोरदार फॉलच्या तयारीत आहे तेराशे त्रेसष्ट आहे मला असं वाटतं तेराशे साठच्या च्या खाली जोरदार सेलिंग प्रेशर पुन्हा क्रिएट होईल ही अशी कॅन्डल बनली एवढी तर नाही बनणार परंतु याच्यामध्ये चांगली सेलिंग कॅन्डल बनू शकते थोडं लक्ष राहू द्या ब्ल्यू स्टारवर चार नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी इपका लॅबोरेटरीज लिमिटेड इपकामध्ये पुन्हा एकदा तो रिव्हर्सल घेण्याच्या तयारीत आहे सातशे त्र्याऐंशीला आज तो थांबलेला आहे सातशे ऐंशीच्या खाली जर उद्या भेटला तर याच्या डाऊन रॅलीमध्ये तुम्ही बसायला हरकत नाहीये प्रॉपर टार्गेट स्टॉपला ज्या टेक्निक्स मी तुम्हाला युट्यूबला शिकवलेले आहेत त्याप्रमाणे जेणेकरून सेपसाईड ट्रेड भेटतील चारपैकी एक जरी स्टॉक भेटला तरी हरकत नाहीये परंतु तो चालतो म्हणजे चालतो तुम्हाला ही माहिती याच्यामध्ये या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काय हवं असेल तुम्ही विचारा आणि लक्षात ठेवा फ्रायडे इम्पॉर्टंट राहील या व्यतिरिक्त तुमचं काही कुठला टॉपिक माझ्याकडून हवे खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि ज्यांनाही वाटतंय की उद्या संध्याकाळी वेबिनार घ्यावा त्यांनी वेबिनार अशी कमेंट करा तुम्हाला उद्या संध्याकाळी सात वाजता मी भेटायला येतोय आपल्या वेबिनारमध्ये धन्यवाद